नमस्कार. आज 7 मार्च 2019, आज गुरुवार. आज फाल्गुन शुक्ल प्रतिपदा. आज साध्य योग आहे. कुंभ राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आज चंद्राचं भ्रमण असेल. बघूयात 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशीच्या व्यक्तींनी ओम अनाहताय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. चंद्राचं भ्रमण हे कुंभ राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये असेल. या गोष्टीचा, या चंद्राच्या भ्रमणाचा आज मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय महत्त्वपूर्ण लाभ होताना दिसतोय. तो लाभ असा की आज तुमचे जुनी येणी वसूल होणं आणि आर्थिक स्थिरता होणं या दृष्टीनं ग्रहमान अनुकूलता दर्शवणार आहे. व्यवसायामध्ये नवीन यंत्रसामग्रीची खरेदी करणं आणि त्या दृष्टीनं आजचा दिवस तुमच्या नियोजनाचा आणि त्याच्या अंमलबजावणीचा आहे. एकंदरीतच आज तुमच्या व्यवसायाशी निगडीत तुम्हाला मोठे बदल करता येतील. नोकरदार मंडळींना देखील आजचं ग्रहमान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी आणि गृहिणींसाठी आजचा दिवस नवीन संधी उपलब्ध करणारा आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी ओम आत्मरूपाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग फिकट पिवळा आहे. आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा दिवस आहे. आर्थिक नियोजन उत्तम पद्धतीनं करण्याचा दिवस आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आज अधिकार पद प्राप्त होऊ शकतं. सामाजिक मानसन्मान प्राप्त होऊ शकतो. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवता येतील. त्यामुळं कौटुंबिक सौख्य आणि कौटुंबिक मानसन्मान देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. आजचं ग्रहमान या दृष्टीनं विशेष महत्त्वाचं आहे. अनेक अर्थानं महत्त्वाचे निर्णय घेणं आणि त्याची अंमलबजावणी करणं यासाठी तुम्हाला उत्तम संधी आज प्राप्त होऊ शकणार आहेत. आजचं ग्रहमान हा महत्त्वाच्या निर्णयांचा दिवस आहे असं आपण म्हणूयात. मिथुन राशीच्या व्यक्तींनी ओम गणेशानाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष महत्त्वाचं आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं घेणं, त्याची अंमलबजावणी करणं यासाठी उत्तम साथ तुम्हाला सर्वांची प्राप्त होऊ शकते. आज व्यापाराशी निगडीत नोकरीच्या निमित्तानं तुम्हाला आज प्रवासाचे योग संभवतात. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. मग हे दूरचे प्रवास तुम्हाला नवीन संधी उपलब्ध करून देणारे ठरू शकतील. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षणासाठी जायचं आहे अशा मंडळींनी आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. आजचा तुम्ही केलेला हा प्रयत्न तुम्हाला पुढे नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठीचे ग्रहयोग निर्माण करणार आहे, अनुकूलता निर्माण करणार आहे. त्यामुळे आज या दृष्टीनं प्रयत्न व्हावेत. कर्क राशीच्या व्यक्तींनी ओम गजाननाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग निळा आहे. आजचा दिवस कर्क राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षी दिवस आहे. महत्त्वाचे आर्थिक नियोजन करत असताना सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीनं घेता येतील. नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. त्यामुळे आजचा ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारं ठरू शकतं. आज महत्त्वाचे निर्णय घेत असताना किंवा हे निर्णयांची अंमलबजावणी करत असताना तुम्हाला आज घरातील ज्येष्ठ मंडळींचा किंवा व्यवसाय नोकरीमधील ज्येष्ठ मंडळींचा आज सल्ला घेणं किंवा त्यांचं सहकार्य प्राप्त करून घेणं हे तुमचं आज सर्वात महत्त्वाचं काम असेल. सिंहराशीच्या व्यक्तींनी आज ओम महादेवाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग गुलाबी आहे. सिंहराशीच्या व्यक्तींसाठी आजचं पूर्वा भाद्रपदामध्ये नक्षत्रामध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्राप्त करून देणार आहे. त्यामुळे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. संततीशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. संततीशी निगडीत शैक्षणिक आणि काही आरोग्याच्या दृष्टीनं जर काही तुमचे प्रश्न असतील, काही अडचणी असतील, तर त्या दृष्टीनं तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं हा विशेष महत्त्वाचा आहे. आज अनेक अर्थानं लाभ प्राप्त होतील असं जेव्हा मी म्हणतो त्यावेळेस त्यामध्ये कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त असं आजचं ग्रहमान तुम्हाला दर्शवतं. व्यवसायाच्या दृष्टीनं आणि कुटुंबाच्या दृष्टीनं महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस तुम्हाला आनंदामध्ये जाईल. सिंहराशीचं एक वैशिष्ट्य आहे, कौटुंबिक सौख्य ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्यांना व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडचणींना सहजासहजी तोंड देता येतं किंवा त्याला सामोरं जाता येतं. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा आहे. महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं यासाठी आजचा दिवस तुम्हाला उत्तम सहकार्य आणि स्थिरता प्राप्त करून देईल. कन्या राशीच्या व्यक्तींनी ओम संवर्धकाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग जांभळा आहे.
आजचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं या सर्व गोष्टींसाठी आज तुम्हाला उत्तम सहकार्य प्राप्त होईल. आजचा दिवस हा अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणारा असेल, परंतु आज प्रमुख दक्षता तुम्हाला बाळगणं गरजेचं आहे. त्यामधली आर्थिक गुंतवणूक तुम्ही सावधपणे करणं ही पहिली दक्षता आहे. कम्युनिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायिक, जमिनीमध्ये गुंतवणूक करणारी मंडळींनी यांनी दक्षता बाळगून गुंतवणूक करणं गरजेचं आहे. गुंतवणूक करणं जर गरजेचंच असेल तर सल्ला, चर्चा वरिष्ठांबरोबर किंवा सहकाऱ्यांबरोबर तुम्ही आज चर्चा करून मग निर्णय घेणं गरजेचं असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज प्रकृतीची काळजी घेणं. प्रकृतीशी निगडीत कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला त्रास असेल, अगदी पित्ताचा त्राससुद्धा की मला जळजळ होतो आहे, थोडं पित्त आहे आणि त्यामुळं मला आज थोडा त्रास होतो आहे, याकडे देखील आज दुर्लक्ष करायचं नाही. त्यावरती ताबडतोब औषध उपचार करणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आज प्रवास जपून करणं. प्रवासामध्ये कुठल्याही स्वरूपाचा आपल्याला त्रास होणार नाही किंवा प्रवासाचं नियोजन करत असताना योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. मग आपल्या गाडीमध्ये हवा व्यवस्थित आहे का, किंवा आपलं प्रवास करत असताना आपण आपला जो रूट आहे तो नीट योग्य पद्धतीनं आपण त्याची आखणी केलेली आहे का, नियोजन उत्तम पद्धतीनं आपलं आहे का, या सर्व अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून प्रत्येक गोष्टीचं जर आपण नियोजन केलं आणि त्याचा आराखडा आखला तर आजच्या दिवसाचा जो त्रासाचा भाग आहे तो तुमच्यावरती कमी प्रमाणामध्ये येईल. याची दक्षता बाळगावी आणि दिवस आनंदात घालवावा. तुळुरास, तुळुराशीच्या व्यक्तींनी ओम सुखकर्ताय नमहा या मंत्राचं जप करावा, स्मरण करावं. आजचा शुभ रंग ऑफ व्हाईट आहे. तुळुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे अतिशय अनुकूल आहे. महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा आणि नवीन योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला मदत करणारा असा आजचं ग्रहमान आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. आज महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना, नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होऊ शकतं. हे सहकार्य तुम्हाला उत्तम स्थिरता देणारं ठरेल. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं हा विशेष महत्त्वाचा आहे. वृश्चिक राशी, वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ओम परब्रह्माय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग गुलाबी आहे. आजचा दिवस वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षी दिवस आहे. महत्त्वाच्या आर्थिक नियोजनाचा दिवस आहे. नवीन योजना राबवता येतील, नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. त्यामुळे आजचं ग्रहमान हे तुमच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचं आहे. अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणारं आणि नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांची मदत करणारं असं आजचं चंद्राचं भ्रमण असेल. कौटुंबिक सौख्य लागेल. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवणं, राहत्या घराशी निगडीत प्रश्न मार्गी लावणं, राहत्या घराशी निगडीत जर तुम्हाला काही बदल अपेक्षित असतील, रिन्युएशन असेल किंवा त्यामध्ये काही तुम्हाला वाढ करायची असेल, एक्सपान्शन असेल, त्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं. त्या दृष्टीनं तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. धनुरास, धनुराशीच्या व्यक्तींनी ओम श्री गुरुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे स्पर्धा वाढवणारं ठरू शकतं. पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुमची गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्हाला उत्तम सहकार्य देणारं आहे आणि ही गुणवत्ता तुमची स्पर्धेनं वाढणार आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या स्पर्धेकडे सकारात्मकतेनं बघणं गरजेचं आहे. साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या अशा पद्धतीची स्पर्धा ही आपलं मनोधैर्य खचवण्यासाठी नसते तर आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी असते. ही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वातावरण, आजूबाजूला निर्माण झालेलं तुमच्या विरुद्धचं वातावरण, ह्याकडे आज तुम्ही दुर्लक्ष करून शांत चित्तानं, स्थिर मनानं आज दिवसाचं नियोजन करणं गरजेचं आहे. दिलेला मंत्र जप करावा आणि सद्गुरूंचं नामस्मरण आणि सान्निध्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल याकडे आज लक्ष देणं गरजेचं आहे. ही स्पर्धा तुम्हाला उत्तम स्थिरता देणारी ठरणार आहे. त्याचबरोबर आज भावंडांशी निगडीत अडीअडचणी सोडवता येतील. काही कारणास्तव जर भावंडांमध्ये गैरसमज आणि मतभेद असतील तर हे दूर करण्याच्या दृष्टीनं आज तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमची बाजू योग्य पद्धतीनं जर त्यांच्यासमोर मांडली तर निश्चितपणे आज तुमचा सर्वजण आदर करतील. येणाऱ्या काही दिवसांमध्ये साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेले हे मतभेद विसरून आपल्याला जेव्हा पुढं जायची वेळ येते त्यावेळेस आपलं बाजू ही त्यांच्यासमोर आपण आधी ठेवलेली आहे हे सांगण्यासाठी तुम्ही तत्पर असणं गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन साडेसाती संपल्यानंतर
जर काही अशा पद्धतीचे गैरसमज मनामध्ये कोणाच्या असतील तर या दृष्टीनं हे दूर करण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्न केले होते असं तुम्ही म्हणू शकाल. म्हणजे आजचा दिवस हा या दृष्टीनं गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आहे. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी ओम पंढरी नाथाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पोपटी आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करता येईल. नवीन योजना राबवता येतील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. आज विशेष म्हणजे जुनी येणी वसूल होणं आणि त्या जुन्या येणी वसूल होणं आणि गुंतवणूक योग्य पद्धतीनं करणं हे दोन महत्त्वाचे आजच्या दिवसामध्ये वैशिष्ट्य आहेत. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींनी ओम विश्वात्मकाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग जांभळा आहे. आजचा दिवस कुंभराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा आहे. नवीन योजना राबवता येतील. नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. त्यामुळे आजचं ग्रहमान या दृष्टीनं तुम्हाला अनुकूलता दर्शवणार आहे. मीनरास. मीनराशीच्या व्यक्तींनी ओम समर्थाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग तपकिरी आहे. आजचा दिवस मीनराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षी दिवस आहे. महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं. त्यामुळे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे. आज महत्त्वाचे निर्णय तुम्हाला जेव्हा घ्यायचे आहेत त्यावेळेस सर्वांचं सहकार्य तुम्ही मिळवणं आजच्या दिवसामध्ये गरजेचं आहे. एकटेपणानं किंवा एकाकी सगळे निर्णय घेणं कदाचित तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीनं त्रासदायक ठरू शकेल.